कुरुंदवाड नगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक दीपक गायकवाड यांनी फोनवरून नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि विद्युत कर्मचारी यांना शिबिगाळ करत मी सांगतो तसं काम करावं अशी दमदाटी केली याच्या निषेधार्थ कुरुंदवाड नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज काम बंद आंदोलन केलं दरम्यान नगरसेवक दीपक गायकवाड यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागं घेतलं असलं तरी या घटनेची दिवसभर चर्चा शहरात सुरू होती कुरुंदवाड नगरपालिकेच्या विद्युत विभागातील विनायक कांबळे आणि मोहन शिकलगार हे दोन कर्मचारी विद्युत खांबावर बल्ब लावण्याचं काम करतात बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठा सभापती दीपक गायकवाड यांनी मोबाईलवरून संबंधित कर्मचाऱ्यांना फोन करून एलईडी बल्ब मी सांगितलेल्या ठिकाणी का लावला नाही अशी विचारणा केली त्यावर कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी यांनी सांगितलेल्या ठिकाणी त्यांच्या आदेशानुसार आम्ही काम करत आहोत असं म्हणताच दीपक गायकवाड यांचा राग अनावर झाल्यानं त्यांनी विद्युत कर्मचारी आणि मुख्याधिकारी कोण असे शब्द वापरले संबंधित कर्मचाऱ्यांनी या घटनेचं रेकॉर्डिंग केल्यामुळे आज सकाळी नगरपालिकेच्या कार्यालयीन वेळेच्या अगोदर कर्मचारी युनियन पदाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना ही घटना सांगितली सभापती गायकवाड यांनी मोबाईलवरून कर्मचारी आणि मुख्याधिकाऱ्यांना केलेली शिवीगाळ आणि मी सांगतो तेच यापुढे ऐकायचं अशा संभाषणाची क्लिप ऐकवली ही बाब गंभीर असल्यानं पालिकेतील कर्मचारी युनियनचे अध्यक्ष नंदकुमार चौधरी यांनी पालिकेतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन या घटनेचा जाहीर निषेध केला सभापती गायकवाड यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे यासाठी काम बंद आंदोलन करून पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन केला अचानक झालेल्या घोषणाबाजीनं पालिका चौकात एकच खळबळ उडाली दरम्यान दुपारी संबंधित कर्मचारी नगरसेवक शहरातील विविध संघटनेच्या पदातील अधिकाऱ्यांची बैठक झाली बैठकीत पाणीपुरवठा सभापती दीपक गायकवाड यांनी जाहीर माफी मागितल्यानं या वादावर पडदा पडला